नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला मिळणार 11,000 रुपये। तर मित्रांनो, आपल्या देशात पंतप्रधानांनी गेल्या वर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या योजना सुरू केली होती। या योजनेत तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये वर्षाला 3 हप्ते दिले जातात। अशा परिस्थितीत आता ही योजना सुरू केली जाऊ शकते, ज्या अंतर्गत सर्व शेतकरी फार्मर्स यांना आता 11,000 रुपये दिले जातात। आता तुम्ही आम्हाला तुम्हाला सांगणार आहोत की 11,000 रुपये कसे मिळतील, हे पैसे मिळण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार 11,000 रुपये, जर तुम्हालाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा तुम्ही नुकतीच या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। हो मित्रांनो, आता सरकार तुम्हाला 11,000 रुपये देईल, तेही तुमच्या थेट बँक खात्यात। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा रुपया थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल। मी तुम्हाला सांगतो की आयोगाने केंद्र सरकारला कृषी उत्पन्नाच्या किमान आधारभूत किमतीबद्दल सल्ला दिला आहे, ज्या अंतर्गत खत अनुदान योजनेची नावाची नवीन योजना खत अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षासाठी 11,000 रुपये मिळू शकतात। हे पैसे घेण्यासाठी आपल्याला 2 योजनेवर लक्ष केंद्रित करावे लागेल। तर प्रथम आम्ही तुम्हाला दोन्ही योजनेविषयी थोडं सांगू। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना खत अनुदान योजना। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना प्रियेश शेतकऱ्यांना तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेबद्दल चांगले माहिती असेल, पण जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू PM किसान योजनेअंतर्गत तुम्हाला 1 वर्षामध्ये संपूर्ण 6,000 रुपये दिले जातात, ज्यामध्ये 2,000 रुपयाचे 3 हप्ते देण्यात येतात। हे पैसे तुमच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत जमा केले जातात। देशात सुमारे 1 करोड कोटी शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले असून त्यामध्ये आतापर्यंत 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना बेनिफिट याचा लाभ मिळाला आहे। आता आपण दुसऱ्या प्लॅनबद्दल बोलूया, खत अनुदान योजना। आतापर्यंत आपण युरिया आणि पी ॲड के खत यासारखे खाद्यपदार्थ खरेदी करतात। खत कंपन्यांना मिळणारे अनुदानामुळे शेतकरी त्यांना बाजारात स्वस्त दरात किंवा दुकानात घेतात। याच्या बदल्यात सरकार निश्चित किमतीच्या फरकी इतकात किंमत वस्तू कंपन्यासह कंपन्या देते, परंतु आता सरकार कंपन्यांना देत असलेली रक्कम आता थेट तुमच्या खात्यात टाकता येईल। मी तुम्हाला सांगतो की आयोग कृषी उत्पन्नाच्या किमान आधारभूत किमतीबद्दल केंद्राकडे शिफारस करतो। आयोगाची शिफारस मान्य केल्यास या योजनेतून शेतकरी फार्मर्स यांना अनुदान म्हणून 50,000 रुपये दिले जातील। हे रुपये तुम्हाला वर्षाकाठी दिले जातील। या योजनेत तुम्हाला 2 हप्तेही देण्यात येतील। खरीप पिकाच्या हंगामात 2,500 रुपये आणि 2,500 रुपये आणि रब्बी हंगामात उरित 2,500 रब्बी हंगामात दिले जातात। अशा प्रकारे दोन्ही हंगामात मिसळून आपल्याला संपूर्ण 5,000 रुपये दिले जाऊ शकतात। 11,000 आता 11,000 रुपये कसे मिळवायचे आता या योजनेबद्दल बोलू। 11,000 रुपये कसे मिळतील यासाठी आपण थेट सांगूया। पहा, तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे आणि या योजनेत तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळतात। तसेच खत अनुदान योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला 2,500 रुपयाचे 2 हप्ते दिले जातील। दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यात DBT द्वारे दिले जातात। DBT म्हणजे आपण आणि सरकार यांच्यात कोणताही बदल राहणार नाही, सरकार जे पैसे पाठवेल ते थेट तुमच्या खात्यावर पाठवेल। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये खत अनुदान प्लस 2,000 2,000 2,000 असे 3 हप्ते मिळून 6,000 आणि उरित 5,000 असे मिळून टोटल 11,000 रुपये। जर खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले गेले तर केंद्र सरकार स्वस्त खताची विक्री करण्यासाठी रुपये कंपन्या दिल्या जाणारे अनुदान आतापर्यंत रद्द करू शकते। अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।